शेतकऱ्यांना प्रगतिशील आणि समृद्ध करण्यासाठी कृष्णा ऍग्रो सेल्स घेऊन आलंय सॉलिस एनमार ट्रॅक्टर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पिकाला फाटा देत वेगवेगळे प्रयोग करताना आढळतात। कळंब तालुक्यातील शिरढोणच्या नामदेव माकोडे यांनी चक्क अमेझॉन सारख्या ऑनलाइन मार्केटिंग कडून शोध घेत विविध आजारांवर गुणकारी अशा सोना मोती गव्हाचे उत्पादन घेतले आहे। या गव्हाचा दर 700 रुपये किलो पेक्षा जास्त आहे। या 1.5 एकर क्षेत्रातून त्यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। माकोडे राहणार शिरढोण तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद। माझा मोबाईल नंबर आहे 8338347430। हा जो प्लॉट आहे तो सोना मोती गव्हाचा आहे। या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ही जर गहू जर खाल्ला तर आपल्याला ॲसिडिटीचा कधीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये 12% फॉलिक ॲसिड आहे आणि आपल्या ॲसिडिटीच्या गोळीमध्येही फॉलिक ॲसिड असं असतं, परंतु याच्यामध्ये नॅचरल फॉलिक ॲसिड आहे। याच्यामध्ये 40% प्रोटीन एक्स्ट्रा आहे। याच्यामध्ये 241% मिनरल्स एक्स्ट्रा प्रमाणात आहेत। म्हणून या गव्हाचा उपयोग हा डायबिटीजसाठी, बीपी नियंत्रणात आणण्यासाठी, एक अनेक गंभीर आजारावर याचा फायदा होतो, कारण याचं ग्लायसेमिक इंडेक्स आपल्या गव्हापेक्षा फार कमी आहे। याचा ग्लायसेमिक इंडेक्स 50 आहे, आपल्या गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जवळजवळ 80 जवळजवळ आहे। मग ग्लायसेमिक इंडेक्स ज्याचा जास्त असतो त्याला आजाराला, अनेक आजाराला त्याचं निमंत्रण म्हणजे निमंत्रणच असतं। म्हणून हा गहू सर्वांनी एक चांगल्या खावा आणि निरोगी राहावं असं माझं मत आहे। याचा भाव काय किंवा हे बी कुठून आणलं? हे अमेझॉन कंपनीहून ऑनलाईन आपण 707 रुपये किलोनं बी मागवलं होतं। याचा आता बाजार आपण तर विक्री करण्यावर आहे। आपण आता आपण कमीत कमी जे डायबिटीजचे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण फार कमी रेटमध्ये देण्याचा प्रयत्न करू। हे आपल्याकडं उगवल किंवा ह्याचं सर्च आपण कसं कशा पद्धतीने केलं? नाही, याचं सर्च मी नेटवरूनच केलेलं आहे। पूर्णपणे नेटवरून याची डिटेल माहिती घेतलेली आहे। पूर्ण माहिती घेऊन आपण हा गहू केलेला आहे। आणि किती बी लागलं? 1 एकरी 22 किलो बी मी पेरलेला आहे। आता किती प्लॉट आपला? माझा 1.5 एकरचा प्लॉट आहे। खर्च किती आला आणि उत्पन्न अपेक्षित? ह्याला फक्त बियाचाच खर्च आहे माझा। 1.5 एकरला माझा 22,000 रुपयाचा मला बी लागलेला आहे आणि 30 किलो बी मी वापरलेलं आहे 1.5 एकरमध्ये। आणि इतर खर्च म्हणजे माझा असा काही अपेक्षित जास्त मोठा खर्च आलेला नाही। फवारण्या किंवा काय असं काय असं कोणतीही फवारणी ह्याला करण्याची गरज पडत नाही।